खामगाव नंबर 3 गावाला स्मशानभूमी नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. गावाची समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नागनाथ मजिंद्र आगळे यांनी त्यांच्या गावात 10 ते 15 वर्षापासून पडीक असलेली जमीन मधील 10 गुंठे जागा स्मशानभूमीला देण्यासाठी शासनस्तरावरती प्रयत्न करून पुढाकार घेतला. त्या जमिनीतील वेडा बाबळी काढून स्मशानासाठी जागा व्यवस्थित करत असताना शेतीच्या बांधावर नवादू होऊन तू कसा काय स्मशानभूमीला जागा देतो, तुला याच स्मशानभूमीत जाऊन टाकतो असा दम भरत नागनाथ आगळे आणि त्यांची पत्नी रंजना यांच्यासह भाऊ साहेब आणि विजय या दोन मुलांना जबर मारहाण करत जखमी झाल्याची घटना खामगाव येथे घडली आहे. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात 7 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. सुभाष संभाजी आगळे, महेश शंकर आगळे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर संभाजी शिवाजी आगळे, पांडुरंग संभाजी आगळे, ज्ञानेश्वर संभाजी आगळे, मंदाबाई संभाजी आगळे, प्रकाश शंकर आगळे हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या मारहाणीत जखमी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यावरती नेवासा फाटा येथील नजन हॉस्पिटल या ठिकाणी औषध उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करून आणखी 5 जण मात्र फरार आहेत. काय घडलं होतं साहेब नेमकं त्या दिवशी? आमच्या गावातला स्मशानभूमी नव्हती. मी 10 गुंठे जमीन देण्यास तयार झालो आणि हा संस्थेचा चेअरमन संभाजी आगळे याने मला अडथळा निर्माण केला. मी म्हटलं माझी जमीन नसेल लागत तर पुन्हा द्या बाबा, पण जमीन द्या का, आपल्या गावाला स्मशानभूमी नाही. आमच्या गावामध्ये कोरोनाने पेशंट वारलं, त्याला नेत असताना हा वाडा आला आणि रस्त्यामध्ये पाणी सोडलं. नावेला जसतो हे प्रेत आम्हाला धरणाच्या जायकवाडीच्या क्षेत्रामध्ये न्यावं लागलं. तिथेही लोक ते सरपण टाकून दिलं नाही म्हणून आम्ही त्यांच्या हातपाय पडून ते विधी केला. मग मी धाडशी निर्णय घेतला की ही आपण स्मशानभूमीला जागा द्यायचीच. तहसीलदारांना भेटलो, सगळ्यांना अर्ज केले, कलेक्टरपर्यंत, प्रांतांना, तलाट्यांना, ग्रामसेवकांना, आणि स्मशानभूमीला जागा देतो म्हणून या गोष्टीचा राग धरून या संभाजी आगळ्याने माझ्यावर लाठी, काठी, गज याचा त्याच्या कुटुंबांनी, पुतण्यांनी, सगळ्यांनी मिळून माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. मी कोरोनाच्या काळामध्ये गोरगरिबांना मास्क वाटले, लोकांना धान्य वाटलं, सॅनिटायझरचं वाटप केलं, या सगळ्या गोष्टीचा आनंद गावात असताना त्याला देखायला नाही आणि त्यांनी माझ्या तुझा काटा करतो, स्मशानभूमी काय करतो, अगोदर तुला स्मशानभूमी चाळीतो आणि मग स्मशानभूमी करतो, असे त्यांनी वाईट वाईट वाक्य वापरले. माझ्या मंडळीला बी हाणलं, मला बी हाणलं, माझे मुलं दोन आहेत त्यांच्यावर रात्री बेरात्री आता मी नजन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, परंतु माझी मुलं तिथं असताना रात्री बेरात्री पत्र्यावर दगडफेक करतात, याची सगळ्यांनी गंभीर आणि पोलिसांनी दखल घ्यावी ही माझी नम्रतेची विनंती आहे. काय घडलं होतं त्या दिवशी? त्यांनी आम्ही म्हणजे शेत व्यवस्थित नांगरत असताना ते अचानक आले 30-35 जण आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला. पण आम्ही काय केलं, पोरांना तिथून लांब पळवायला लावलं आणि त्यांनी आम्हाला दोघांना हाणलं. प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर, न्यूज टुडे 24, नेवासा.